नमस्कार, मी प्रदीप निफाडकर. आपल्याला एक वेगळी रचना ऐकवायची आहे. माझी नाही, एक वेगळी रचना म्हणजे स्तोत्र आहे खरं तर. कारण हे स्तोत्र मला लहानपणी आईने शिकवलं होतं आणि मी गेले कित्येक वर्ष या स्तोत्राच्या शोधात होतो की हे स्तोत्र कुठे मिळेल कुठे मिळेल. ते आज मला मिळालं आणि खरं तर ते काही दिवसापूर्वीच मिळालं. पण माझ्या जे बालाजीचे भक्त आहेत किंवा जे व्यंकटेश म्हणजेच बालाजी विष्णूचे भक्त आहेत त्यांच्या अनेक अशा अनेक मित्रांना मी विचारलं की असं स्तोत्र तुमच्याकडे आहे का, तर त्यांच्याकडे ते नव्हतं. अगदी दीपक करंदीकर आता बालाजीवर लिहितो आहे, कवी पुण्यातला, तो बालाजीवर पुस्तक लिहितो आहे, त्यामुळे त्यालाही मी विचारलं होतं, त्याच्याकडेही ते नव्हतं. ते मला मिळालं आणि मला ते मिळालं ह्याचा आनंद जास्त आहे, कारण त्याची चालसुद्धा माझ्या लक्षात आहे आणि ती आईने शिकवलेली चाल आहे. ती मला माहिती नाही तेव्हाचे सगळेच गात होते की नाही, पण आमच्या घरात गात होते, आई गात होती, अतिशय गोड आवाजात गात होती आणि ती चाल स्मरणात अजून आहे. म्हटलं ती तुमच्यासोबत शेअर करावी, तुम्हालाही त्याचा आनंद मिळावा म्हणून मी हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. स्तोत्र असं आहे. व्यंकटेश हे नाम चांगले म्हणून आवडी चित्त रंगले. व्यंकटेश हे नाम चांगले म्हणून आवडी चित्त रंगले. ध्यान मानसी लागली स्तुती पावसत्वरे लक्ष्मीपती. व्यंकटेश हे नाम चांगले. पुढे बघा काय. व्यंकटेश हे स्वामी राजसा पावसी मला हाची भरवसा. किती सुंदर लिहिलंय, कुणी लिहिलंय ते मला माहिती नाही, आपल्याला माहिती असेल तर मला कळवा. व्यंकटेश हे स्वामी राजसा पावसी मला हाची भरवसा. क्षणाक्षणा तुझी मांडली स्तुती पावसत्वरे लक्ष्मीपती. व्यंकटेश हे कुळदैवता तुझी माऊली सद्गुरु पिता. इष्टमित्र तू धनाढ्य संपती पावसत्वरे लक्ष्मीपती. व्यंकटेश रे तुझ वेगळे दीन क्षीण तो दावी पाऊले. विश्वचालका भाकी तो किती पावसत्वरे लक्ष्मीपती. कमल जापती कमल लोचना कमल जापती कमल लोचना. नाभि कमल ही भक्त दर्शना. भक्त वत्सला ब्रीद साधती पावसत्वरे लक्ष्मीपती. दुष्ट दुर्मती दैत्य मारिले अपार संकटी भक्त तारिले. आजी का तरी सांडली रीती. देवाला खडसवून विचारतोय की तू जर एवढं केलं तर आज काय ही रीत सांडलेली आहेस. आज का तरी सांडली रीती पावसत्वरे लक्ष्मीपती. हृदय फुटले कंठ दाटला हृदय फुटले कंठ दाटला. म्हणून लोचनी पूर लोटला. अजूनही अंत गा पाहशी किती अजूनही अंत गा पाहशी किती पावसत्वरे लक्ष्मीपती. आता एवढं करूनही लक्ष्मीपती पावत नाही, मग तो काय विचारतो देवाला. साधना तरी कायमी करू भक्ती कोणती सांग आचरू. काय करू म्हणजे तू पावशील. साधना तरी कायमी करू
भक्ती कोणती सांग आचरू, तीर्थ ही बहु हिंडती शिती, तीर्थ ही बहु हिंड लोक्षिती, पावसत्वरे लक्ष्मीपती, लक्ष्मीपती छंद लागला, स्वामी संकटी शीघ्र पावला, भेट दीदली कृष्ण जापती, पावसत्वरे लक्ष्मीपती, अशी नऊ कडवे आहेत आणि शेवटच्या चार ओळी त्यांचा तिथे चाल बदलते, ती कशी बघा. श्री व्यंकटेशा किती चाळवीशी, तुझी पाद पद्मे कधी दाखवीशी, तुझ्या भेटीची आस मोठी जीवाला, कधी भेटशी व्यंकटेशा दयाळा. आणि व्यंकटेशाची नावं काय काय? मुरारी जगन्नाथ नारायणा हो, कृपा सागरा अच्युता माधवा हो, मधुसूदना श्रीधरा भाग्यवंता, नमस्कार हा व्यंकटेशा समर्था. धन्यवाद.